नमस्कार मित्रों, मी श्री यू डी पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस, आपले स्वागत करीत आहे। आपण बीए भाग एक सेमिस्टर दोन विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती पेपर नंबर दोन या विषयाचा अभ्यास करीत आहोत। सिलेबस ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती या अभ्यासक्रमाची ओळख जून 2018 मध्ये इंट्रोड्यूस फ्रॉम जून 2018 झालेली आहे। यामध्ये चार मॉड्यूल्स आहेत। मॉड्यूल फर्स्ट डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन। मॉड्यूल सेकंड मीन्स ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। मॉड्यूल थर्ड सायन्स टेक्नॉलॉजी इन स्पेस रिसर्च। मॉड्यूल फोर सायन्स टेक्नॉलॉजी इन इंडियाज डिफेन्स अँड ओशियन रिसर्च। अशा या चार प्रकरणांचा अभ्यास या टॉपिकमध्ये आहे। पैकी मित्रांनो, आपण डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन या चॅप्टरचा अभ्यास पूर्ण केलेला आहे। मीन्स ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच संदेशवहनाची साधने आणि माहिती तंत्रज्ञान याचा अभ्यास आपण सध्या करीत आहोत। यामध्ये मित्रांनो, मीन्स ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, ओरिजन, डेव्हलपमेंट अँड इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटर, कॉम्प्युटर नेटवर्क, इंटरनेट, कॉम्प्युटर व्हायरस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत। मित्रांनो, संदेशवहनचा अर्थ होतो कम्युनिकेशन, आणि या शब्दाची जी काही उत्पत्ती लॅटिन कम्युनिस या शब्दावरून कम्युनिकेशन हा शब्द तयार झालेला आहे। याशिवाय संदेशवहनाची जी काही व्याख्या आहेत या व्याख्यांचा आपण अभ्यास केलेला आहे। संदेशवहनांची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत। संदेशवहनाचे किंवा संपर्काचे जे घटक आहेत, संदेशदाता, संदेश प्राप्तकर्ता, संदेश आणि संदेशाचे माध्यम आणि प्रतिक्रिया, या सर्व गोष्टींच्या शिवाय संदेशवहन होऊ शकत नाही। या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास मित्रांनो केलेला आहे। याशिवाय संदेशवहनाच्या जी काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये पारंपरिक संदेशवहन, त्याच्यामध्ये तोंडी संदेशवहन, समोरासमोरील संदेशवहन, मुद्रा अभिनय, हावभावाद्वारे संदेशवहन किंवा देहबोली, मौन हे पारंपरिक संदेशवहन पद्धती आहेत। यांत्रिक उपकरणाद्वारे जे काही संदेश आहेत त्याच्यामध्ये चिठ्ठी, पत्रे, भित्तीपत्रिका, चिन्हे, सांकेतिक चिन्हे व खुणा। याशिवाय मित्रांनो, तारा यंत्र संदेशवहनातील क्रांतीमध्ये आणि ही यांत्रिक संदेशवहनाचं साधनच आहेत ही सर्व। त्याच्यामध्ये तारा यंत्र, टेलिफोन, रेडिओ, दूरचित्रवाणी, टेलेक्स, फॅक्स, भ्रमणध्वनी, संगणक या सर्व गोष्टींचा अभ्यास मित्रांनो आपण केलेला आहे। आणि यानंतर आपण आता अभ्यास सध्या करीत आहोत माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय, माहिती तंत्रज्ञानाची ओळख करून घेतली, माहिती तंत्रज्ञानाच्या व्याख्या आपण पाहिल्या, व्याख्येचं आपण विश्लेषणही केलेलं आहे आणि माहिती तंत्रज्ञानाचे जे काही फायदे आहेत या फायद्यांचा अभ्यास मित्रांनो आपण करीत आहोत। त्याच्यामध्ये पहिला आपण फायदा पाहिलेला आहे की माहिती तंत्रज्ञानामुळं जे काही भाषेचे अडसर दूर झालेले आहेत, भौगोलिक सीमांचे जे काही अडसर होते तेही दूर झालेले आहे। भौगोलिक सीमांच्या पलीकडं सीमा पार करून
हे माहिती तंत्रज्ञान कार्यरत झालेलं आहे. या सर्व गोष्टी पाहिल्या. याशिवाय दळणवळण क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञानानं खूप अशी मदत केलेली आहे. आपण याही गोष्टीवरती भाष्य केलेलं आहे. संदेशवहन अत्यंत स्वस्त केलेलं आहे. खात्रीशीर व जलद संदेशवहन झालेलं आहे. याही गोष्टींचा आपण माहिती पाहिलेलं आहे. इंटरनेटच्या सहाय्याने आपण चॅटिंग किंवा ग्रुप डिस्कशन कॉन्फरन्स याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ कॉलिंग या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणखीन काही फायदे आपण माहिती तंत्रज्ञानाचे एक एक फायदा आपण पाहत जाऊया. त्यामध्ये पहिला फायदा आपल्याला कागदाविना अनेक फायदे आपण पाहिले. त्याच्या पुढचा फायदा म्हणूया पहिला म्हणण्यापेक्षा. कागदाविना कार्यालय यासारख्या स्वप्नातील जी काही कल्पना आहेत या कल्पना माहिती तंत्रज्ञानामुळे मित्रांनो सत्यात उतरू लागलेल्या आहेत. हे अत्यंत महत्वपूर्ण असं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. उदाहरण मी तुम्हाला अनेक उदाहरण मी देऊ शकतो किंवा आपणही मला देऊ शकाल सांगू शकाल की अनेक गोष्टी आहेत की कागदाविना कार्यालय. हे एखाद्या आपण डेअरीमध्ये जातो दूध घालतो आणि 8 दिवसानं तर काही डेअरीमधून 15 दिवसानं डेअरीचं बिल त्याची चिठ्ठी आपल्या हातामध्ये येते. त्या चिठ्ठीवरती आपण पाहतो की किती दूध कोणत्या दिवशी आपण घातलं, सकाळी किती घातलं, संध्याकाळी किती घातलं, त्याची फॅट किती होती, या सर्व गोष्टींची नोंदी, त्याचा दर किती फॅटनुसार झाला, त्याचे पैसे किती झाले, या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. आणि हे सर्व तो डेअरीवाला पूर्वी रजिस्टर ठेवायचा, त्या रजिस्टरमध्ये लिहायचा. आज या सर्व गोष्टी तो संगणकाच्या सहाय्याने करतो. किंबहुना जे प्रगतशील शेतकरी किंवा दुग्धव्यवसाय आहेत त्यांच्याकडे जर स्मार्टफोन असतील तर तो सर्व दूध डेअरीचा हिसाब तो काय करतो मित्रांनो की त्या व्यक्तीच्या स्मार्टफोनवरती व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवून देतो. म्हणजे या सर्व गोष्टी जे एक उदाहरण मी दिलं की कागदाविना कार्यालय तुमच्या गावातील तुम्ही ज्या ठिकाणी रोज जाता त्या ठिकाणच्या डेअरीचं मी उदाहरण दिलेलं आहे. मग अशा प्रकारे आज तुम्ही म्हणाल की खेडेगावात अशा प्रकारच्या डेअरी नाही आहेत, परंतु बहुतेक सर्व जे प्रगत असे भाग आहेत जसं की महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही आहात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रगतशील जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता, त्या ठिकाणी तर अशा प्रकारचं दृश्य आपल्याला दिसू लागलेलं आहे. आणि नजीकच्याच काळामध्ये आपल्याला सर्व खेडोपाडीसुद्धा अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. कागदाविना कार्यालयामधील एक छोटंसं उदाहरण तुमच्या असणाऱ्या डेअरीचं उदाहरण मी या ठिकाणी दिले. असे अनेक उदाहरणं मित्रांनो देता येतील. तुमचं असणारं जे काही गाव कामगार तलाठीचं कार्यालय असेल किंवा ग्रामसेवकाचं कार्यालय असेल किंवा मित्रांनो तुमची असणारी पतसंस्था असेल, तुमची असणारी बँक असेल, तुमची असणारी शाळेची कार्यालय असतील, हे हळूहळू हळूहळू यामधील जी काही कागदं आहेत ही कागदं कमी व्हायला लागलेली आहेत आणि ती कागदाविना कार्यालय बनू लागलेली आहेत. आज तर असं मी छाती टोकपणे म्हणत नाही की 100% कागद विरहित कार्यालय झालेले आहेत, परंतु हे या दिशेनं आपली वाटचाल सुरू झालेली आहे. जे फक्त पूर्वी आपल्याला स्वप्नात वाटत होतं ते आता मूर्त रूप धारण करू लागलेलं आहे. असं जर आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. याचबरोबर पहा, माहिती तंत्रज्ञानामुळे आज प्रत्येक उद्योग व व्यवसाय संगणकीय वापर व्यवसायात संगणकीय जो वापर आहे तो वापर मित्रांनो प्रभावी झालेला आहे. मग कोणताही व्यवसाय असू द्या, याच्यामध्ये हा वापर
अत्यंत प्रभावी ठरत आहे. मग त्यामुळे कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी श्रमात उत्पादन शक्य झालेलं आहे. मग तुम्हाला उदाहरणही देता येतो की तुम्ही ज्या परिसरामध्ये शिकत आहात, पलूस या परिसरामध्ये एक मोठा उद्योग किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड यांचा उद्योग या ठिकाणी आहे आणि यामुळे परिसरामध्ये अनेक छोटे मोठे उद्योग उभे राहिले आहेत, छोटी मोठी इंडस्ट्रीज उभी राहिली आहेत. आणि या इंडस्ट्रीजमध्ये पूर्वी मॅन्युअल अनेक कामं व्हायची, तर या छोट्या उद्योगामध्ये सुद्धा, किर्लोस्कर ब्रदर्समध्ये सुद्धा आज मोठ्या मोठ्या CNC मशीन आलेल्या आहेत की त्या सर्व मशीन मित्रांनो कॉम्प्युटराइज्ड आहेत आणि त्या संगणकाच्या साह्यानं चालतात, संगणकाच्या साह्यानं त्या कार्यरत होतात आणि सर्व काही गोष्टी ॲटोमॅटिक होतात. पूर्वी ज्या ठिकाणी काम उबडधोबड व्हायचं ते आज काम खूप, कामाची ॲक्युरेसी ही आलेली आहे, तंतोतंतपणा आलेला आहे आणि कामामध्ये खूप असा प्रभावीपणाही आलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आज या माहिती तंत्रज्ञानामुळं झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पा याचबरोबर पा तुमचा जो उद्योगाच्या संदर्भात तुमचा व्यवसाय असेल, त्या व्यवसायामध्ये मित्रांनो तुम्ही संगणकाच्या साह्यानं कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी श्रमामध्ये अधिक काही गोष्टी करू शकता. उदाहरण मी तुम्हाला उद्योगाचं दिलं तसं व्यवसायाचं पण देतो. एखादा व्यवसाय जसं की पर्यटन व्यवसाय आहे आणि पर्यटन व्यवसायामध्ये आपण बघतो की एखाद्या ठिकाणी एखादं पर्यटनाच्या संदर्भातलं एखादं कार्यालय असतं. त्या कार्यालयात गेल्यानंतर आपल्याला, आपण सांगतो की मला बेंगलोर मैसूर उटी सहलीला जायचं आहे, तेव्हा तो जो काही पर्यटन व्यवसायामधला व्यावसायिक आपल्याला काय करतो की कशानं जायचं आहे, तो आपल्या रिक्वायरमेंट्स किंवा आपल्या जे काही गरजा किंवा आपलं जे काही बजेट आहे तो समजून घेतो आणि तो आपल्याला ज्या माध्यमातून आपल्याला जायचं आहे, बसनं जायचं आहे, रेल्वेनं जायचं आहे, विमानानं जायचं आहे, तो काय करतो समजून घेतो आणि त्या गोष्टींचं तो आपल्याला तिथंच कार्यालयात बसून आपल्याला आरक्षण करून देतो. किंबहुना तिथं आपण पोहोचल्यानंतर तिथं आपण समजा आपण रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो, रेल्वे स्टेशनवरती आपल्याला पिकअप करण्यासाठी सुद्धा गाडी तो बुक करून देतो आणि तिथून सुद्धा मित्रांनो आपल्याला रेल्वे स्टेशनवरून आपण गाडी बुक झाल्यानंतर ती गाडी जी आहे ती गाडी आपल्याला कुठं घेऊन जाते, हॉटेलवरती बुक घेऊन जाते. ते हॉटेल सुद्धा आपल्याला हा पर्यटन व्यावसायिक जो आहे तो बुक करून देतो. याशिवाय मित्रांनो आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट होती की नंतर आपल्याला हॉटेलवरती पोहोचल्यानंतर आपल्या खायला जेवायला या सगळ्या गोष्टी तो अगोदरच बुक करून देऊ शकतो आणि कुठं कुठं आपल्याला जायचं आहे त्यासाठी पुन्हा लागणारी बस किंवा पुन्हा लागणारी आपल्याला गाडी आणि गाईड या सगळ्या गोष्टी आपल्याला तो बुक करून देतो आणि मग परतीचं पुन्हा आपला दुसऱ्या शहरामध्ये जायचा बुकिंग आणि त्या ठिकाणचे या प्रकारची व्यवस्था आणि तिसऱ्या शहरामध्ये जायचं बुकिंग या प्रकारच्या सर्व व्यवस्था आणि पुन्हा परतीचं आपल्या मूळ ठिकाणी यायची व्यवस्था, या सर्व व्यवस्था हा जो काही पर्यटन व्यावसायिक आहे तो व्यावसायिक आपल्याला काही क्षणामध्ये करून देतो आणि हे सर्व माहिती तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की आज प्रत्येक उद्योग आणि प्रत्येक व्यवसायामध्ये हा जो काही माहिती तंत्रज्ञान आहे हे माहिती तंत्रज्ञान अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे किंवा प्रभावीपणे आपल्याला काय करताय, साथ देत आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. याचबरोबर मित्रांनो आपल्याला एक महत्वपूर्ण गोष्ट की माहिती तंत्रज्ञानामुळे जगातील कोणत्याही भिन्न संस्कृतीतील जे काही लोक आहेत हे लोक एकमेकांशी जवळीक साधू शकतात. याच्यामध्ये आपल्याला विशेषतः युवक युवती आहे, हे युवक युवती पूर्वीच्या काळी फक्त युवक आणि युवती आपल्या असणाऱ्या गल्लीतील, आपल्या असणाऱ्या गावातील युवक युवती एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न करायचे. पुन्हा मग मोठे थोडंसं मोठ्या शहरामधून राहणारे युवक युवती त्या शहरातील शहरामध्ये येणारे बाहेरून येणाऱ्या लोक युवक युवतीशी मिळण्याचा प्रयत्न, भेटण्याचा प्रयत्न करायचे, विचारांची देवाणघेवाण करायचे.
त्यातून त्यांचं प्रेम व्हायचं, विवाह व्हायचे, अशाही गोष्टी व्हायच्या. असं सीमित स्वरूप होतं. आज मित्रांनो, एखाद्या छोट्याशा गावामध्ये ज्या ठिकाणी इंटरनेट आणि स्मार्टफोन उपलब्ध आहे, अशा एखाद्या छोट्याशा गावामधून तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणत्याही मोठ्या किंवा छोट्या शहरातील युवक युवतीशी संपर्क करू शकता आणि त्यांच्याशी चॅटिंग करू शकता, बोलू शकता, विचारांची आदान प्रदान करू शकता. इतकंच काय तर बऱ्याच लोकांनी नको त्या गोष्टी करून ठेवल्या, म्हणजे विवाह सुद्धा केले, प्रेम सुद्धा केले. आणि यामध्ये मला एक आठवणारा विवाह म्हणजे की मित्रांनो, तो प्रेम विवाह म्हणजे एका भारतीय मुलीनं पाकिस्तानच्या मुलाबरोबर त्या चॅटिंगच्या माध्यमातून प्रेम केलं आणि प्रेमानंतर विवाह सुद्धा केला मित्रांनो. आणि ती पाकिस्तानला नांदायला सुद्धा गेली आणि त्या भिन्न असणाऱ्या संस्कृतीमधील लोकांनी तिचा स्वीकार केला नाही आणि मग ते पती पत्नी राहत होते. आणि कालांतराने एक घटना घडली की त्या पतीला हार्ट अटॅक आला, तो मरून गेला. मग ती एकटीच राहिली आणि तिची काही मुलं राहिली. आणि मित्रांनो, त्यांच्या कुटुंबानं त्यांना पूर्वीपासूनच आश्रय दिलेला नव्हता. मग काय करावं लागलं? पुन्हा मित्रांनो, इथून खूप प्रयत्न करावे लागले. त्या काळात मला आठवतंय की आपल्या भागातील नेते स्वर्गीय आर आर पाटील आबा, आपण त्यांना म्हणायचो, ते गृहमंत्री होते आणि त्यांनी खूप प्रयत्न करून, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होते, त्यांनी खूप प्रयत्न करून भारत सरकारच्या माध्यमातून या मुलीला पाकिस्तानशी संपर्क करून या मुलीला मित्रांनो परत आणलं, त्याच्यामध्ये यश मिळवलं. परंतु या पाठीमागचा जो प्रयत्न आणि खटाटोप होता हा खूप होता, खूप खडतर होता. मला असं म्हणायचं, यासाठी हे माहिती तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं आपण वापरू नये. आचारांची विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी इथपर्यंत ठीक आहे, परंतु अशा प्रकारचं आंधळ प्रेम करून कुठंतरी अंधकारमय किंवा अज्ञानमय म्हणूया, अंधकारमय म्हणण्यापेक्षा अज्ञानमय ठिकाणी जाऊन पडण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शान पण नाही आहे. तुम्हाला वाटतं की तुमच्यासारखंच तुमचं संपूर्ण जग आहे? नाही मित्रांनो. तुम्ही ज्या देशामध्ये राहताय तो देश तुम्हाला अत्यंत चांगल्या सोयीसुविधा पुरवतोय, चांगल्या प्रकारची सुरक्षितता पुरवतोय, चांगल्या प्रकारचं वैचारिक असं स्वातंत्र्य त्यानं भाल केलेलं आहे आणि त्यामुळं संपूर्ण जगच असं असेल असं तुम्हाला वाटायला लागतं. आणि तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठंतरी अज्ञानात जाऊन पडता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे हे मी चुकीच्या ठिकाणी आलोय आणि आपला देश हा खूप चांगला आहे, आपल्या देशामध्ये मी होतो, सुरक्षित होतो, असं नंतर कळतं. म्हणून निश्चितपणे आपण विचारांची देवाणघेवाण करा, आचारांची देवाणघेवाण करा, संस्कृतीची देवाणघेवाण करा. आणि ही देवाणघेवाण करत असताना चांगलं तेवढं सर्व काही गोष्टी आपण आत्मसात करा असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. आणि या सर्व गोष्टी आपण करीत असताना चांगल्या गोष्टी आत्मसात करा आणि त्या गोष्टी आत्मसात करून तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करा. आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजेच तुमच्या देशाचा हा विकास आहे, तुमच्या देशातील युवा पिढीचा विकास आहे आणि तुमच्या देशातील संस्कृतीचा विकास आहे असं आपण म्हणू शकता. अशा प्रकारे एकमेकांच्या संस्कृतीमध्ये आपण जवळीकताही साधू शकतो या माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. याशिवाय मित्रांनो, आज जगात कोणत्याही ठिकाणी व्यवसाय व्यापार आपण करू शकतो आणि संगणकाच्या किंवा आपण माहिती तंत्रज्ञानाच्या जोरावरती आपण घरात बसून अनेक गोष्टी खरेदी करू शकतो, अनेक गोष्टी विकू सुद्धा शकतो. या गोष्टीच तुम्हाला अधिक आज विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही आहे. आज मित्रांनो, तुमच्या स्मार्टफोनवरती जी काही अमेझॉन सारखे जी काही ॲप्स आहेत त्या ॲप्सच्या माध्यमातून तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठंही तयार होणाऱ्या आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये एका क्षणामध्ये एका क्लिकवरती तुम्ही मागवू शकता, हे तुम्ही अनुभव केलेला आहे. आणि ही व्यवस्था आज आपण बघतो की तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकत आहात, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज पलूस, या पलूससारख्या ठिकाणी सुद्धा या वस्तू पोहोचू लागलेल्या आहेत. किंबहुना मोठ्या मोठ्या खेड्यामध्ये सुद्धा
या सर्व वस्तू पोचू लागलेल्या आहेत. याची आपण काय करू शकतो, खरेदी करू शकतो. याला ई कॉमर्स असं आपण, याचा आपण पैसेही देऊ शकतो. पैसे देण्याचे वेगवेगळे प्रकारही तुम्हाला माहीत आहेत. मग त्याच्यामध्ये आपण गुगल पे आहे, फोन पे आहे, अनेक माध्यमातून आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो आणि वस्तू ती विकत घेऊ शकतो. या सर्व गोष्टीला आपण ई कॉमर्स असं म्हणूया. हाही एक फायदा झालेला आहे आणि तुमच्याही वस्तू तुम्ही विकू शकता. जगभरामध्ये असणारे प्रसिद्ध असणारे असे काही जे काही ज्याला आपण ई बाजारपेठ आपण म्हणूया, ई बाजारपेठ म्हणजे इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा आपण ज्याला म्हणूया की ईमेल सारख्या किंवा ज्याला माहिती तंत्रज्ञान आय टी माध्यमाच्या द्वारे विकसित झालेली जी काही बाजारपेठ आहे, ही बाजारपेठ पेठेमध्ये फक्त वस्तू घेणं एवढंच सोपं आहे असं नाही, वस्तू देणं सुद्धा सोपं आहे. तुम्ही एखादी गोष्ट नव्यानं तयार केली असेल, ती गोष्ट मार्केटमध्ये पोचवायची असेल, तरी सुद्धा मित्रांनो हे सहज शक्य झालेलं आहे. यालाच आपण ई कॉमर्स असं म्हणतो. मग तुमची जुनी वस्तू असू दे किंवा नवीन वस्तू असू दे, ही सुद्धा आपल्याला या ई कॉमर्सच्या माध्यमातून आपल्याला सहजपणे जगाच्या बाजारामध्ये विकता येते आणि जगाच्या बाजारातून नवीन खरेदी सुद्धा करता येते. हा एक फायदा आहे असं आपण म्हणू शकतो. का याचबरोबर पहा की माहिती तंत्रज्ञानाच्या व्यापकतेमुळे अनेक नव्यानं नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. याही गोष्टी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की काही संधी आपल्या कमी झालेल्या आहेत, काही संधी वाढलेल्या आहेत. या ठिकाणी आपण नव्यानं काही संधी आपल्याला मिळत आहेत, नव्यानं काही बिझनेस आपल्याला करता येतोय आणि नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, याही विसरून चालणार नाही. कारण यासाठी पहा सॉफ्टवेअर इंजिनियर्स लागतात किंवा एखादं सॉफ्टवेअर इंजिनियर्समधील विशिष्ट असे ॲप्स तयार करणारे इंजिनियर्स लागतात. अनेक प्रकारचे इंजिनियर्स इंजिनियरना आपण हा जो काही ई कॉमर्स नावाचा जो काही व्यवसाय आहे किंवा माहिती तंत्रज्ञान आहे, त्या माहिती तंत्रज्ञानामुळं नोकऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. यांना नोकरीच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत. याशिवाय पहा फक्त इंजिनियर्सना अशा प्रकारचे व्यवसाय उपलब्ध झालेले आहेत असं नाही आहे, तर इतरही जे काही स्किल म्हणजे ज्यांच्याकडं काही कौशल्य आहेत अशा सर्व लोकांना माहिती तंत्रज्ञानामुळे संधी प्राप्त झालेली आहे. याशिवाय मित्रांनो आपण आपल्या दैनंदिन जीवनातले असणारे जे काही बसचं रिझर्वेशन, रेल्वेचं रिझर्वेशन, हॉटेलचं रिझर्वेशन, विमानांचं रिझर्वेशन, किंवा मित्रांनो आपण वीज बिलं भरू शकतो किंवा टेलिफोन बिलं भरू शकतो किंवा आपण अनेक प्रकारचे जे काही बँकिंग व्यवहार आहे हे बँकिंग व्यवहार घरात बसून आपण करू शकतो. या माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्यांमुळे आपण करू शकतो. हे माहिती तंत्रज्ञानाचा आपल्याला फायदा या ठिकाणी सांगता येतो. का याशिवाय मित्रांनो आपण जे काही ज्याला आपण काय म्हणतो की ट्रेडिंग म्हणतो, विशेषतः शेअर मार्केटमधील ट्रेडिंग आहे, हे घर बसल्या आपण करू शकतो. कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, कुठेही येण्याची आवश्यकता नाही, वेळ वाया घालवण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या या माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीनं घर बसल्या आपल्याकडे असणारे जे काही इन्स्ट्रुमेंट ज्याला आपण लॅपटॉप म्हणू किंवा आपण संगणक म्हणू किंवा आपण त्याला स्मार्टफोन म्हणू, याच्या सहाय्याने आपण करू शकतो. याशिवाय मित्रांनो आपण बँक आहेत किंवा विमा कंपन्या आहेत, यामधील जे काय अनेक सुविधा आहेत, या अनेक सुविधा आपल्याला या माहिती तंत्रज्ञानामुळं सहज उपलब्ध झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये मग ATM सारखं मशीनसुद्धा ज्याला ॲटोमेटेड ट्रेलर मशीन असं आपण म्हणतो, हे मशीन आपल्याला पैसे देतं, हे मशीन आपल्याला आपलं स्मार्ट बुक ज्याला आपण बँकचं स्मार्ट बुक म्हणतो हे भरूनसुद्धा देतं. किंवा मित्रांनो आपल्याला असेही मशीन आलेले आहेत की या मशीनमधून आपण बँकेत पैसेही भरू शकतो. अशा अनेक गोष्टी मित्रांनो या बँकिंग क्षेत्रामध्ये या माहिती तंत्रज्ञानाच्या जोरामुळं विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. याशिवाय मित्रांनो जे काही वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक ज्या काही गोष्टी आहेत गुंतागुंतीच्या गोष्टी, त्या गुंतागुंतीच्या गोष्टीमध्ये सुलभता आलेली आहे ती माहिती तंत्रज्ञानामुळे. मग एखादं जे काही गुंतागुंतीचा असणारं जे काही एखादं ऑपरेशन करायचं असेल, तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये असणारा एखादा तज्ज्ञ व्यक्ती माहिती तंत्रज्ञानाच्या द्वारे तुम्हाला काय करू शकतो, माहिती देऊ शकतो आणि त्या ठिकाणी असणारं तुमचं जे काही ऑपरेशन आहे, ऑपरेशन तो डॉक्टर व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो. पा अशा प्रकारे मित्रांनो आपण या माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात आपण माहिती
किंवा आपण फायदे जे आहेत हे फायदे आपल्याला सांगता येतो. याशिवाय पहा की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे सुद्धा मित्रांनो आपण काय करू शकतो की मोठ्या प्रमाणात या असणारे जे काही ऑपरेशनच्या संदर्भात किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या संदर्भात अनेक क्षेत्रातल्या संदर्भात आपण काय करू शकतो, माहिती देऊ शकतो, माहिती घेऊ शकतो आणि आपलं असणारं जे काही गुंतागुंतीचं असणारं ऑपरेशन असेल किंवा मेडिकल माहिती देणं घेणं असेल या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला सहजपणे आपल्याला करता येतात हे माहिती तंत्रज्ञानाच्यामुळं शक्य झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा याशिवाय पहा मित्रांनो की बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंग ज्याला आपण BPO म्हणतो यासारख्या गोष्टी आज उदयास आलेल्या आहेत आणि यामुळं आपल्याला अनेक गोष्टींची माहिती मिळते आणि नॉलेज प्रोसेसिंग आउटसोर्सिंग सुद्धा मित्रांनो तयार झालेले आहेत या माहिती तंत्रज्ञानामुळं. अशा अनेक गोष्टीचे फायदे आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. याशिवाय काही तोटे सुद्धा आहेत, या तोट्यांच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया आणि मित्रांनो आपण इथं थांबूया. तर मित्रांनो माहिती तंत्रज्ञानामध्ये तोटे जसं फायदे असतात प्रत्येक गोष्टीला, म्हणजे जसे एका नाण्या म्हणतो की नाण्याला दोन बाजू असतात त्यातली एक बाजू आपण समजून घेतलेली आहे की ती म्हणजे फायदे, तर तोटेही समजून घेणं आवश्यक आहे. त्यातला पहिला तोटा आहे की बेकारी खूप वाढू लागलेली आहे. अनेक गोष्टीमध्ये माहिती तंत्रज्ञान आलेलं आहे. मी तुम्हाला दूध डेअरीमधलं सांगितलं, तुम्हाला बँकेमधील सांगितलं किंवा तुम्हाला औद्योगिक क्षेत्रातील सांगितलं, पर्यटन क्षेत्रातील सांगितलं. या ठिकाणी पूर्वी जे अनेक लोक कार्यरत होते त्या लोकांची रोजी रोटी संपली आणि एकच मशीन किंवा एकच असणारा जे काही व्यक्ती अनेक व्यक्तींचं काम करू लागला, म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो बेकारी वाढू लागली असं या माहिती तंत्रज्ञानाचा हा प्रचंड मोठा तोटा आहे असं म्हटलं तरी चालेल. महात्मा गांधींनी ही गोष्ट ओळखली होती आणि म्हणून महात्मा गांधींचा या असणाऱ्या माहिती तंत्रज्ञान किंवा या असणाऱ्या विज्ञानाच्या प्रगतीवरती थोडासा आक्षेप होता किंवा रोष होता. कारण महात्मा गांधी म्हणायचे की आपल्या देशामध्ये लोकांची कमतरता नाही आहे, लोकांना पुष्कळ लोक आहेत आणि या पुष्कळ लोकांचं जे काही टीचभर पोट आहे हे पोट केव्हा भरू शकतं, तर त्या लोकांना जर काम मिळालं तर त्यांचं टीचभर पोट आहे हे भरू शकतं. आणि या माहिती तंत्रज्ञानासारखे किंवा या विज्ञानामुळं जर त्यांचे रोजगारच कमी होणार असतील तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात हे त्यांनी थोडंसं ओळखलं होतं. त्यामुळं या असणाऱ्या विशेषतः वैज्ञानिक प्रगतीकडं प्रगतीवरती महात्मा गांधीजी प्रसन्न नव्हते असं आपण महात्मा गांधींच्या चरित्रामधून आपल्याला लक्षात येतं. पहा याशिवाय पहा मित्रांनो तोट्यामध्ये दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला सांगता येते की संदेशवहनाची जी काही सुविधा आहेत या सुविधा तांत्रिक विकास यामुळं जी काही मित्रांनो आपली जी माहिती आहे ही माहिती गुप्त आहे असं म्हणता येत नाही, ती कधीही बाहेर पडेल आणि पडू शकते हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट आज विज्ञान तंत्रज्ञानामधील कॉन्फिडेन्शियल राहत नाही हा एक खूप मोठा तोटा आहे आणि त्याला आपण म्हणूया की जो काही आपल्याला गोपनीयतेचा अधिकार आहे किंवा आपली माहिती कॉन्फिडेन्शियल ठेवण्याचा अधिकार आहे तो आज सुरक्षित राहिलेला नाही असंही आपण म्हणू शकतो. पहा याशिवाय मित्रांनो पहा की संगणक क्षेत्रामुळं जी काही नवीन नवीन क्षेत्र उदयास येत आहेत ही नवीन क्षेत्र मित्रांनो की उद्या जुनी होणार आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या जी काही ती क्षेत्र पाठीमागं पडणार आहेत आणि ह्या बदलत्या काळामध्ये नेहमी तुम्हाला अपडेटेडच राहावं लागेल आणि नेहमी तुम्हाला ताणतणावामध्येच राहावं लागेल अशाही प्रकारच्या या माहिती तंत्रज्ञानामुळं आपल्याला एक तोटा आहे की सततचं अपडेट राहण्यामध्ये कदाचित तुमचा ताणतणाव वाढू शकतो. पा याशिवाय पा की या माहिती तंत्रज्ञानामुळं जे एक खेडं झालेलं आहे आणि त्यामुळं अनेक भिन्न जी काही संस्कृती आहेत या भिन्न संस्कृती किंवा समाज जवळ आलेले आहेत आणि व या प्रगतीमुळे प्रभावी असणारी जी काही आपली संस्कृती आहे ही संस्कृती कमजोर झालेली आहे किंवा मागास संस्कृतीला सतत खाली दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे हे सर्व माहिती तंत्रज्ञानामुळं मित्रांनो घडत आहे असं आपण म्हणू शकतो.
तेव्हा असे काही जसे फायदे होते तसे तोटे सुद्धा आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय, माहिती तंत्रज्ञानाच्या व्याख्या, माहिती तंत्रज्ञानाचे फायदे, माहिती तंत्रज्ञानाचे तोटे या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. तेव्हा मित्रांनो आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि आपण पुढील तासाला संगणक याविषयीची अधिक विस्तृत माहिती आपल्याला पाहावयाची आहे. तेव्हा मित्रांनो या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.